Hello students, today we are going to learn embryonic development. What is meant by embryonic development? When the male gamete and female gamete unite together and formation of zygote. त्याच्यानंतर ही प्रोसेस होते embryonic development ची. झायगोट तयार झाल्यानंतर मग त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेस होतात त्याला आपण क्लिवेज, ब्लास्टुला, इम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशन ह्याच्या पॉईंटमध्ये आपण ते बघणार आहोत की एम्ब्रियो कशा पद्धतीनं तयार होतो. त्याच्यातला आपण आता पहिला पॉईंट बघणार आहोत क्लिवेज. द प्रोसेस ऑफ अर्ली मायटॉटिक डिव्हिजन ऑफ द झायगोट इट इज कॉल्ड एज द ब्लास्टुला. म्हणजे ह्या ठिकाणी मायटॉटिक डिव्हिजन होते झायगोटमध्ये आणि त्याच्यापासून जो तयार होतो त्याला आपण ब्लास्टुला म्हणायचं आहे. ब्लास्टुला कसा असणार आहे तर त्या ठिकाणी मल्टी सेल्युलर असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक सेल्स असणार आहे, एकापेक्षा जास्त सेल्स. झायगोटमध्ये एकच सेल्स आहे, मग त्याच्यापेक्षा जास्त सेल्स ह्या ब्लास्टुलामध्ये असणार आहेत. आपल्याला इथं डायग्रॅममध्ये सुद्धा दिसते, देर इज ए फर्स्ट वन झायगोट, त्याच्यानंतर मग क्लिवेज झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 8 सेल्स तयार झालेले आहेत आणि मग सेकंड क्लिवेजमध्ये ब्लास्टुला तयार झालेला आहे. म्हणजे एक त्याच्यामध्ये 2, 2 चे 4, 4 चे 8, 8 चे मग अजून 16, त्याच्यापेक्षा जास्त 32 वगैरे असे होत होत त्या ठिकाणी हे ब्लास्टुला तयार झालेलं आहे. मग गॅस्ट्रुलेशन, गॅस्ट्रुला ह्या ठिकाणी हा तयार होतो. ओके, तर ह्या ठिकाणी बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे. डज नॉट इन्वॉल्व द ग्रोथ ऑफ द डॉटर सेल. ह्या ठिकाणी हा ब्लास्टुला कोणत्याही डॉटर सेल्समध्ये भाग घेत नाही त्यांची ग्रोथ करण्यासाठी. द सेल्स फॉर्म्ड बाय क्लिवेज आर कॉल्ड एज अ ब्लास्टोमर. त्या ज्या सेल्स तयार होतात क्लिवेजमध्ये त्याला आपण ब्लास्टोमर्स म्हणतो. सेल्सला ब्लास्टोमर्स म्हणायचे त्या सेल्सला. साईज ऑफ ब्लास्टोमर रिड्यूस्ड ॲट क्लिवेज अँड मेटॅबोलिक रेट इन्क्रीजेस. त्याचा साईज मात्र कमी असतो पण त्या ठिकाणी मेटॅबोलिक रेटच्या अपेक्षेची क्रिया त्याची मात्र जास्त असते. दे रिक्वायर रॅपिड रिप्लिकेशन ऑफ DNA. बघा त्याच्यामध्ये त्यांना वाढवायची असते संख्या सेलची आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय होत असतं, DNAचं रिप्लिकेशन हे रॅपिड होत असतं. हाय कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन, त्यासाठी त्यांना जास्त ऑक्सिजनची गरज असते. नेक्स्ट पॉईंट, प्रोसेस ऑफ क्लिवेज इन ह्युमन बीइंग. क्लिवेज इज होलोब्लास्टिक. त्याचबरोबर ते जे त्या ठिकाणी क्लिवेजेसमध्ये जे काही सेल्स तयार होतात तेव्हा सेल्स तयार होत असताना त्या ठिकाणी लॉन्जिट्युडनल, त्याचबरोबर त्यालाच मेरिडियोनल अँड इक्वेटोरियल किंवा हॉरिझॉन्टल असे त्या ठिकाणी काय होत असतात, डिवायडेशन होत असतं. लॉन्जिट्युडनल म्हणजे या ठिकाणी सॉरी हे हॉरिझॉन्टल आणि असं लॉन्जिट्युडनल अशा पद्धतीने ह्या सेल्स तयार होणार आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये 4 सेल्स तयार होतील. इट इज रॅडियल अँड इंटरमिनंट, दॅट इज फेट ऑफ इच ब्लास्टोमर इज नॉट प्रीडिटर्माइंड. त्याच्यामध्ये कोणत्याही ब्लास्टोमरचं भविष्य आपण काही सांगू शकत नाही, त्याच्यामध्ये काय होणार आहे त्याचं पुढं. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट क्लिवेज काय आहे. फर्स्ट पहिलं क्लिवेजमध्ये काय होतं, मेरिडियोनल म्हणजेच त्या ठिकाणी त्यांचं लॉन्जिट्युडनल त्या ठिकाणी भाग होतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी 2 ब्लास्टोमर्स तयार होतात. आपल्याला पहिल्या ह्याच्यामध्ये दिसतात बघा, 2 ब्लास्टोमर्स त्या ठिकाणी तयार होतात. 1 लार्जर अँड अदर इज स्मॉलर. एक मोठा असतो आणि एक छोटा असतो. ऑकर्स 30 आवर्स आफ्टर फर्टिलायझेशन. मेल फिमेल गॅमेट युनाइट झाल्यानंतर 30 तासांनी ह्या ठिकाणी हे पहिलं क्लिवेज होतं. म्हणजे त्या ठिकाणी त्या झायगोटचा त्या ठिकाणी 2 सेल्स तयार होण्यासाठी त्याला 30 तास लागतात. त्याच्यानंतर सेकंड क्लिवेज आहे की लॉन्जिट्युडनल त्या ठिकाणी त्याचा म्हणजे कट होतो आणि त्या ठिकाणी त्याच्यासाठी ऑकर्स 30 आवर्स ऑफ फर्स्ट क्लिवेज. हां, मग एक पहिला क्लिवेज झाल्यानंतरपासून परत 30 तास त्याला परत लागणार आहे सेकंड क्लिवेज होण्यासाठी. म्हणजे त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी लॉन्जिट्युडनल सेक्शन झाल्यामुळं त्या ठिकाणी मग हे 4 भाग होणार आहेत. हे 2 झाले होते आणि मग आता 4 भाग होणार आहेत. त्याच्यामध्ये थर्ड क्लिवेजमध्ये काय होतं बघा,
हॉरिझॉन्टल अँड एम्ब्रियो बिकम इज एट सेल्ड स्टेज. आता चाराचे इथं आठ होणार आहे. कधी थर्ड क्लिवेजमध्ये हॉरिझॉन्टल त्या ठिकाणी कट त्याच्यामध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल त्या ठिकाणी डिवायडेशन होणार आहे. एम्ब्रियो इज ग्रॅज्युअली बीइंग पुश्ड टुवर्ड्स द युटेरस. आता तो जो काही त्या ठिकाणी तयार झालेला एट सेल्ड क्लिवेजचा जो भाग एट सेलचा जो तयार झालेला आहे त्याला आता आपण एम्ब्रियो म्हणणार आहोत. तो एम्ब्रियो कुठं जातो तर थोडासा त्या ठिकाणी युटेरसकडं पुश केला जातो. आफ्टर फोर्थ डे ऑफ फर्टिलायझेशन एम्ब्रियो बिकम सॉलिड बॉल 16 to 32 सेल लुकिंग लाईक मलबेरी. म्हणजे या ठिकाणी त्याला आपण मोरूला म्हणायचं आहे. हा जो भाग आहे ह्याला ह्या ठिकाणी ह्या मोरूला स्टेजमध्ये जेव्हा तो येतो तेव्हा त्याला किती दिवस झालेले असतात? आफ्टर फर्टिलायझेशन 4 days. फर्टिलायझेशननंतर 4 दिवसांनी हा पूर्ण मोरूला म्हणजे पूर्ण एम्ब्रियो हा तयार होतो. त्याला म्हटलेलं आहे लुकिंग लाईक मलबेरी अँड ही स्टेज इज कॉल्ड एज द मोरूला. बघा लक्षात आलं का तुमच्या ह्या प्रोसेस ऑफ क्लिवेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी 3 क्लिवेजेस सांगितलेले आहेत. फर्स्ट क्लिवेजमध्ये जी त्या ठिकाणी लॉन्जिट्यूडनल सेक्शन होतं आणि त्याच्यामध्ये 2 सेल्स तयार होतात. सेकंड क्लिवेजमध्ये लॉन्जिट्यूडनल सेक्शन होतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी 4 सेल्स तयार होणार आहेत. आणि थर्ड क्लिवेजमध्ये 8 सेल्स तयार होणार आहेत आणि मग त्या ठिकाणी तो युटरेसकडे पुश होतो आणि मग त्या ठिकाणी मोरूला तयार होतो. तर नेक्स्ट पॉईंट आहे ब्लास्टुलेशन. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटला मधला सेकंड भाग आहे आता हा ब्लास्टुलेशन. तर आपण बघितलं की मोरूला पाठीमागच्या स्लाईडमध्ये बघितलं की मोरूलापर्यंत तयार झालं होतं. आता ह्या ठिकाणी अर्ली ब्लास्टोसिस आणि लेट ब्लास्टोसिस्ट ह्या ठिकाणी हा कसा तयार होतो ते आपण इथं बघणार आहोत. तर ब्लास्टुलेशन इज फॉर्मेशन होलो अँड मल्टी सेल्युलर ब्लास्टोसिस्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक सेल्सनी तो बनलेला आहे आणि आतमध्ये पोकळ आहे. ब्लास्टोसिस्ट रिमेन्स फ्लोटिंग इन युटेराइन कॅव्हिटी फॉर 2 to 4 days. म्हणजे हा ब्लास्टोसिस्ट जेव्हा बनतो त्यावेळेस त्या ठिकाणी 2 ते 4 दिवस तो युटेराइन कॅव्हिटीमध्ये म्हणजे कुठं अटॅच होत नाही आहे तसाच तो फ्लोट होतो, तरंगत राहतो. त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये काय होतं की मोरूलाचंच कन्वर्जन ह्या ठिकाणी हे ब्लास्टुलेशनमध्ये आहे की ह्या ठिकाणी हा मोरूलाचा आउटर लेअर जो आहे त्याच्यामध्ये हे ट्रोपोब्लास्ट सेल्स असतात. कोणत्या सेल्स असतात? ट्रोपोब्लास्ट सेल्स. ह्या ट्रोपोब्लास्ट सेल्सचं काम काय आहे? ट्रोपोब्लास्ट सेल्स ॲब्सॉर्ब ग्लायकोजन रिच मिल्क युटराइन मिल्क. युटरसमध्ये जे काही त्या ठिकाणी न्यूट्रिशन आहे ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे ट्रोपोब्लास्ट सेल्स करत असतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय मदत होते तर एम्ब्रियोला डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याची मदत होत असते. ह्याचं साईज जवळजवळ त्या ठिकाणी 0.15 mm to 0.30 mm एवढा असतो. त्याचबरोबर जास्त प्रमाणामध्ये जेवढं काही त्याच्यामध्ये कॅव्हिटी मोठी असेल तेवढं फ्लूड त्या ठिकाणी ते एंटर होत राहतं. त्याचबरोबर नेक्स्ट आहे की इनर लार्जर सेल्स बिकम एम्ब्रियोब्लास्ट रिमेन्स अटॅच्ड टू द ट्रोपोब्लास्ट ऑन ओनली 1 सेल. द एम्ब्रियो प्रॉपर डेव्हलप्स फ्रॉम धीस सेल्स. तर हे एम्ब्रियोब्लास्ट म्हटले बघा. तर हे एम्ब्रियोब्लास्ट काय आहे? तर ह्या ठिकाणी ह्या ट्रोपोब्लास्टच्या आतमध्ये एका बाजूला त्या ठिकाणी अनेक सेल्स एकत्र येतात त्याला एम्ब्रियोब्लास्ट म्हटलं जातं. म्हणजे तिथं एम्ब्रियोची प्रॉपर डेव्हलपमेंट होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा सेल्स ऑफ रॉबर. सेल्स ऑफ रॉबर म्हणजे काय? तर ज्या ट्रोपोब्लास्ट सेल्स आहेत त्या एका ठिकाणी ह्या इथं जमा झालेल्या आहेत. त्यांनी एक एम्ब्रियोनिक नॉब तयार केलेला आहे त्याला सेल्स ऑफ रॉबर असं म्हणतात. एम्ब्रियोनल एंड इज साइड विथ द इनर सेल मास. तर ह्याच्यामध्ये बघा 2 एंड तयार होतात. एक एम्ब्रियोनल एंड म्हणजे ज्या ठिकाणी ह्या सेल्स तयार आहेत सेल्स ऑफ रॉबर जिथं आहे ते एक एम्ब्रियोनिक नॉब आणि दुसरं जे आहे ज्या ठिकाणी सेल्स नाही आहेत असं हा मोकळी जागा आहे त्याला ॲब एम्ब्रियोनल एंड असं म्हटलं. म्हणजे 2 पोलॅरिटीज तयार होतात एक एम्ब्रियोनल आणि दुसरं ॲब एम्ब्रियोनल आणि त्यामुळे या ठिकाणी 2 अपोजिट एम्ब्रियोनल एंड्स तयार होतात त्यालाच पोलॅरिटी म्हटलेलं आहे. ॲट 7th डे ऑफ ब्लास्टोसिस्ट इज फुल्ली फॉर्म.
सात दिवसात फर्टिलायझेशन झाल्यानंतरच्या 7 दिवसात हा ब्लास्टोसिस्ट पूर्ण डेव्हलप होतो, फुल्ली फॉर्म होतो आणि रेडी फॉर इम्प्लांटेशन अँड गॅस्ट्रुलेशन. इम्प्लांटेशन म्हणजे काय? तर त्याचं रोपण म्हणतो आपण. तर त्या ठिकाणी हे युटेरन वॉल आहे, युटेरन वॉल आहे. ह्या युटेरन वॉल मध्ये त्या ठिकाणी त्याचं काय होणार आहे? इम्प्लांटेशन होणार आहे. तिथं त्या ठिकाणी तो अटॅच होणार आहे. आणि मग पुढची प्रोसेस जी गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस आहे आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघणार आहोत, तर ती प्रोसेस सुरू व्हायला इथं मदत होते. झोना पेलुसिडा प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो ॲट द ॲबनॉर्मल साईट. तर हा जो त्या ठिकाणी कडेला झोना पेलुसिडा असणार आहे, तो त्या ठिकाणी जी ॲबनॉर्मल साईट आहे म्हणजे एम्ब्रियोनल एंडची जी साईट आहे ती त्या ठिकाणी, तिथं मात्र त्याचं इम्प्लांटेशन होणार नाही. तर ज्या ठिकाणी हे एम्ब्रियोनल साईट आहे त्या ठिकाणी त्याचं इम्प्लांटेशन त्या साईटनी होईल. इन युटरस इट एक्सपोज द स्टिकी अँड फॅगोसाइटिक ट्रोपोब्लास्ट सेल्स ॲट इम्प्लांटेशन साईट, हे झोना पेलुसिडा नाऊ रप्चर. तर ज्या ठिकाणी जो एम्ब्रियोनल साईट असेल त्या ठिकाणी तिथं ट्रोपोब्लास्ट सेल्स इम्प्लांटेशनला मदत करतात. त्यावेळेस त्या ठिकाणी युटरस कसं होतं? स्टिकी होतं आणि त्यामुळे इम्प्लांटेशन होतं तिथं आणि झोना पेलुसिडा त्याच्यामध्ये रप्चर होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड पॉइंट इज इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन प्रेझेंट इन द युटराइन वॉल. द ब्लास्टोसिस एम्बेडेड इन टू द एंडोमेट्रियम ऑफ द युटरस कॉल्ड एज इम्प्लांटेशन. जसं मग अशी आपण बघितलं की जे एम्ब्रियोनल साईट आहे ज्या ठिकाणी ह्या इनर सेल मास आहेत त्यांच्यामध्ये काय होणार आहे, त्या साईडनी एंडोमेट्रियममध्ये जे युटरनचं आतलं जे मेम्ब्रेन असतं त्याला एंडोमेट्रियम म्हणतात. एंडोमेट्रियममध्ये त्या ठिकाणी काय होणार आहे, त्या साईडनी ते इम्प्लांटेशन होणार आहे. इम्प्लांट ॲट रिजन ऑफ द फंडस ऑफ युटरस. नेमकं युटरसच्या कोणत्या रिजनमध्ये ते इम्प्लांटेशन होतं? तर फंडस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फंडसमध्ये त्या ठिकाणी ते इम्प्लांटेशन होतं. आफ्टर 7 डेज ऑफ फर्टिलायझेशन इम्प्लांटेशन ऑकर. इम्प्लांटेशन हे फर्टिलायझेशन झाल्यापासूनचे 7व्या दिवसापर्यंत होतं. म्हणजे 7व्या दिवसापर्यंत ह्या ठिकाणी हा फुल्ली त्या ठिकाणी इनर सेल मास तयार होतात आणि मग इम्प्लांटेशन होतं. ट्रोपोब्लास्ट सेल्स ऑफ द ॲनिमल पोल हॅव द पॉवर टू स्टिक टू द युटराइन वॉल. एम्ब्रियो अटॅच इट्स सेल्फ बाय इट्स एम्ब्रियोनियल एम्ब्रियोनिक पोल. ट्रोपोब्लास्ट सेल्स ऑफ ॲनिमल पोल म्हणजे ज्या ठिकाणी अटॅचमेंट होणार आहे त्याला आपण ॲनिमल पोल म्हणणार आहोत आणि ह्या ॲनिमल पोलपासून ते युटराइनला त्या ठिकाणी तो स्टिक होतो, अटॅच होतो आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एज द एम्ब्रियोनल एम्ब्रियोनिक पोल. रॅपिड डिव्हिजन ऑफ द ट्रोपोब्लास्ट सेल्स लेईंग अगेन्स्ट द एम्ब्रियोनल नॉब टेक्स प्लेस. आता ट्रोपोब्लास्ट सेल्स काय होणार आहे? अजून मायटोटिक डिव्हिजन वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये रॅपिड डिव्हिजन होणार आहे त्याची. इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ 2 डिस्टिंक्ट लेअर. आणि ह्याच्यामध्ये 2 लेअर्स तयार होतात. एक सायटिओट्रोपोब्लास्ट आणि सायटोट्रोपोब्लास्ट. सायटिओट्रोपोब्लास्ट अँड सायटोट्रोपोब्लास्ट असे 2 प्रकारचे लेअर्स त्या ठिकाणी तिथं तयार होणार आहेत. मग आपण इम्प्लांटेशनमध्ये काय बघितलं? ह्याच्या आधी आपण ब्लास्टुलेशन बघितलं. जे ब्लास्टुलेशनमध्ये त्या ठिकाणी हे ट्रोपोब्लास्ट सेल्स तयार होतात आणि हे ट्रोपोब्लास्ट सेल्स त्या ठिकाणी एक त्यांची अटॅचमेंट होते न्यूट्रेन बॉलवरती. आणि इम्प्लांटेशनमध्ये ते बघणार आहोत की आपण एंडोमेट्रियम ब्लास्टोसिस्ट तयार होतं आणि ह्या ब्लास्टोसिस्टमध्ये एंडोमेट्रियम वॉलला त्याचं इम्प्लांटेशन होतं. आणि इम्प्लांटेशन हे कुठं होतं? तर फंडसमध्ये होतं. आणि हे 7th डे ऑफ फर्टिलायझेशन, आफ्टर 7 डे ऑफ फर्टिलायझेशन इम्प्लांटेशन होत असतं. आणि जे त्या ठिकाणी त्याचे अटॅचमेंट होते ती ॲनिमल पोल, त्या साईडला ॲनिमल पोल म्हटलेलं आहे किंवा त्यालाच आपण एम्ब्रियोनिक पोल असं म्हणतो. आणि त्यामुळं आता अटॅचमेंट झाल्यानंतर त्याची वाढ होण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी ट्रोपोब्लास्ट सेलची डिव्हिजन ही वाढत जाते आणि त्यामुळं त्या ठिकाणी तिथं 2 लेअर्स तयार होतात. ते म्हणजे त्या ठिकाणी सायटिओट्रोपोब्लास्ट आणि दुसरं सायटोट्रोपोब्लास्ट असे 2 लेअर्स तयार होतात.
तर ह्या इम्प्लांटेशनमध्ये जसं आपण बघितलं की दोन त्या ठिकाणी लेयर्स तयार होतात शेवटी, एक त्या ठिकाणी सायटोट्रोपोब्लास्ट आणि दुसरं सिनसायटिओट्रोपोब्लास्ट। तर ह्या ठिकाणी सायटोट्रोपोब्लास्ट हे बघा इथं डायग्रॅममध्ये सुद्धा आपल्याला दिसतात, हे सायटोट्रोपोब्लास्ट जे आहेत त्या ठिकाणी इनर आहेत, इनर लेयर आतले लेयर आहेत हे दोन, हे एक आणि हे एक, हे आतले दोन लेयर्स आहेत। आणि सिनसायटिओट्रोपोब्लास्ट हे आउटर लेयर आहे, हा बाहेरचा हा सिनसायटिओट्रोपोब्लास्ट आहे। दिस लेयर ऑफ प्रोटोप्लास्ट विथ मेनी न्यूक्लिया, ह्याच्यामध्ये जे प्रोटोप्लाझम आहे त्यांच्यामध्ये अनेक न्यूक्लिया आहेत आपल्याला दिसतात। इट गिव्ज आउट प्रोसेस विथ एक्सटेन्सिवली इन्व्हॅड द एंडोमेट्रियम। तर ह्या ठिकाणी या लेयरचा बराचसाच भाग ह्या ठिकाणी ह्या एंडोमेट्रियममध्ये इन्व्हॅड इन्व्हॉल्व होतो, म्हणून तिथं म्हटलेलं आहे इट गिव्ज आउट प्रोसेस विथ एक्सटेन्सिवली इन्व्हॅड द एंडोमेट्रियम, कुठला सिनसायटिओट्रोपोब्लास्टचा जो काही भाग आहे तो। ट्रोपोब्लास्ट रप्चर द एंडोमेट्रियल सेल्स बाय सिक्रिटिंग लायटिक एन्झाइम। तर हे एंडोमेट्रियल सेल्स काय करतात, लायटिक एन्झाइम सिक्रिट करतात आणि त्यामुळे ट्रोपोब्लास्ट सेल्स रप्चर होतात आणि मग एम्ब्रियो बिकम्स गेट इम्प्लांटेड। म्हणजे आपण मी मगाशी बघितलं होतं की एंडोमेट्रियममध्ये इम्प्लांटेशन कसं होतं, तर त्या ठिकाणी ह्या लायटिक एन्झाइम त्या सेल्सकडून सिक्रिट होतं आणि त्यामुळं ट्रोपोब्लास्ट रप्चर होतो। आपण मगाशी बघितलं होतं जे इम्प्लांटेशन, त्याच्यामध्ये बघितलं की एंडोमेट्रियम वॉलला कसं इम्प्लांटेशन होतं, तर हे ह्या पद्धतीनं होतं। एंड ऑफ द 10th डे प्रोसेस ऑफ इम्प्लांटेशन इज कम्प्लीट, म्हणजे 10व्या दिवसांच्या पर्यंत हे इम्प्लांटेशन पूर्ण होतं। तर आपण इम्प्लांटेशनमध्ये काय बघितलं बघा, परत एकदा आपण बघूया की त्या ठिकाणी हे जे दोन सेल्स आहेत सायटोट्रोपोब्लास्ट आणि सिनसायटिओट्रोपोब्लास्ट, सिनसायटिओट्रोपोब्लास्ट हे आउटर लेयर असतात, सायटोट्रोपोब्लास्ट इनर लेयर असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मोस्टली सिनसायटिओट्रोपोब्लास्ट हे एंडोमेट्रियममध्ये इन्व्हॅड होतात बाहेर असल्यामुळं, आउटर लेअरला असल्यामुळं। आणि मग त्या ठिकाणी एंडोमेट्रियल सेल्स काय करतात, लायटिक एन्झाइम सिक्रिट करतात आणि त्यामुळं ट्रोपोब्लास्ट रप्चर होतात आणि मग इझिली एम्ब्रियो काय होतं त्याला इम्प्लांट होतं आणि हे 10th डे एंड ऑफ 10th डेपर्यंत हे पूर्ण इम्प्लांटेशन होतं। नेक्स्ट पॉईंट आहे गॅस्ट्रुलेशन, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम ब्लास्टोसिस्ट इट इज कॉल्ड ॲज द गॅस्ट्रुलेशन। तर ब्लास्टोसिस्टनंतरचा जो काही त्या घटक तयार होतो त्याला आपण गॅस्ट्रुला म्हणणार आहोत। इन द गॅस्ट्रुला देर इज अ स्लोईंग द रेट ऑफ द क्लिवेज, म्हणजे जे काही मायटोटिक डिव्हिजन होत असते ती त्या ठिकाणी थोडीशी स्लो व्हायला सुरू होते। आणि ह्याच्यामध्ये दोन प्रकारे त्या ठिकाणी इम्पॉर्टंट इव्हेंट्स होतात, पहिलं म्हणजे डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमर्स आणि दुसरं आहे मार्फोजेनेटिक मूवमेंट्स। तर डिफरन्सिएशन ब्लास्टोमरमध्ये काय होतं, इन धिस प्रोसेस रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ 3 जर्मिनल लेयर, ह्याच्यामध्ये 3 जर्मिनल लेयर्स तयार होतात जे तुम्हाला आधी माहीत असतील 9वी 10वीमध्ये हे झालेलं आहे बघा, एक्टोडम, मेसोडम आणि एंडोडम। आउटर लेयरला एक्टोडम म्हणतो आपण, मधल्या लेयरला मेसोडम म्हणतो आणि आतल्या लेयरला एंडोडम म्हणतो, फ्रॉम द सेल्स ऑफ द एम्ब्रियोब्लास्ट, एम्ब्रियोब्लास्टच्या सेल्सपासून हे 3 लेयर्स त्या ठिकाणी तयार होतात गॅस्ट्रुलेशन स्टेजमध्ये। आणि दुसरं आहे ते मार्फोजेनेटिक मूवमेंटमध्ये डिफरंट टाईप ऑफ मूवमेंट्स टू रीच देअर डेफिनेट प्लेस इन द एम्ब्रियो, एखाद्या जागेवरती त्या ठिकाणी एम्ब्रियो काय होतो त्या ठिकाणी थांबतो आणि त्याच्यामध्ये मग त्यांची मूवमेंट कशी होते ते आपण इथं ह्या मार्फोजेनेटिक मूवमेंट्समध्ये बघणार आहोत। गॅस्ट्रुलेशन बिगिन्स इन द एम्ब्रियो ब्लास्ट 8th डे आफ्टर फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर 8व्या दिवसानंतर त्या ठिकाणी गॅस्ट्रुलेशनचं एम्ब्रियो ब्लास्टमध्ये त्या ठिकाणी कन्वर्जन व्हायला सुरुवात होते।
नेक्स्ट हाइपोब्लास्ट सेल्स ऑफ इनर सेल मास बिकम्स फ्लैटनड स्टार्ट डिवाइडिंग एंड ग्रो डाउनवर्ड टुवर्ड्स द ब्लास्टोसिस्ट. हाइपोब्लास्ट ह्या ज्या सेल्स आहेत म्हणजे प्रायमरी एंडोडर्मच्या ज्या सेल्स असतात त्यांना हायपोब्लास्ट सेल्स म्हणतात. ह्या आतमध्ये असतात आणि त्या काय करतात, त्या ग्रो व्हायला सुरुवात होतात, त्याला ब्लास्टोसिस्ट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आतमध्ये जो त्याचा लेअर तयार होतो त्याला एंडोडर्म असं म्हटलं जातं. ग्रोज विदिन द ब्लास्टोसिल्स अँड फॉर्म योक सॅक. आता त्याच्यामुळं त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी कॅव्हिटी तयार होते, त्याला ब्लास्टोसिल्स सील किंवा योक सॅक असं म्हटलं जातं. ही कॅव्हिटी तयार होते. त्याच्यानंतर इपिब्लास्ट द रिमेनिंग सेल्स ऑफ द इनर सेल मास इन कॉन्टॅक्ट विथ द सेल्स ऑफ रॉबर. नंतरच्या ज्या राहिलेल्या सेल एंडोडर्मच्या सेल्स आहेत त्याला इपिब्लास्ट म्हटलं जातं. त्या इपिब्लास्ट सेल्स ह्या सेल्स ऑफ रॉबरच्या जवळ येतात. बोथ लेअर फॉर्म द बायलॅमिनार एम्ब्रियोनल डिस्क. आता हे इपिब्लास्ट आणि हायपोब्लास्टच्या मुळं एकमध्ये एम्ब्रियोनल डिस्क तयार होते. ह्या इपिब्लास्ट मग डिवाइड होतात आणि त्याच्यापासून एम्नियोटिक कॅव्हिटी तयार होते. कोणती कॅव्हिटी तयार होते? एम्नियोटिक कॅव्हिटी तयार होते. द फ्लोअर ऑफ धिस कॅव्हिटी हॅज द एम्ब्रियोनल डिस्क. तर बघा, हे हायपोब्लास्ट आणि इथं इपिब्लास्ट ह्यांच्यामध्ये ह्या ठिकाणी एक त्या ठिकाणी एम्ब्रियोनल डिस्क तयार होते. द फ्लोअर ऑफ धिस कॅव्हिटी हॅज द एम्ब्रियोनल डिस्क. रूफ ऑफ एम्नियोटिक कॅव्हिटी कंटेन्स एमिनोजेनिक सेल्स. दीज सेल्स फॉर्म द एम्नियॉन. तर ह्या ठिकाणी ह्या एम्नियोटिक कॅव्हिटीच्या ज्या सेल्स आहेत रूफवरच्या ह्या सेल्स असतात ह्या काय करतात तर एम्नियॉन ह्या ठिकाणी ते फॉर्म करतात, एक लिक्विड त्या ठिकाणी फॉर्म करतात. एम्नियॉन इज द एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन दॅट प्रोटेक्ट द एम्ब्रियो. आणि हे एम्नियॉन जे आहे ते त्या ठिकाणी एम्ब्रियोला प्रोटेक्ट करत असतं. बायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क इज बिटवीन एम्नियोटिक कॅव्हिटी अँड योक सॅक. हे बायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क म्हणजे ह्या दोन्हींच्या मध्ये ही जी डिस्क तयार होते ती त्या ठिकाणी त्याला बायलॅमिनार एम्ब्रियोनल एम्ब्रियोनिक डिस्क असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं बघा, तर त्या ठिकाणी एट्थ डे आफ्टर फर्टिलायझेशन गॅस्ट्रुलेशनचं कन्वर्जन एम्ब्रियोब्लास्टमध्ये होतं. ह्या एम्ब्रियोब्लास्टमध्ये दोन प्रकारच्या एंडोडर्म प्रायमरी एंडोडर्म्स आहेत, तर एक हायपोब्लास्ट आणि दुसरी इपिब्लास्ट. हायपोब्लास्ट ह्या त्या ठिकाणी डिवाइड होतात आणि त्याचा ब्लास्टोसिस्ट तयार होतो. त्याचबरोबर त्याच्यामुळं ब्लास्टोसिलियोक सॅक तयार होते आणि इपिब्लास्टमुळं त्या ठिकाणी एम्नियोटिक कॅव्हिटी तयार होते. आणि ह्या दोन्हींच्या मध्ये योकसॅक आणि एम्नियोटिक कॅव्हिटीच्या मध्ये एम्ब्रियोनिक डिस्क तयार होते. आणि त्याचबरोबर ह्या एम्नियोटिक कॅव्हिटीच्या ज्या त्या ठिकाणी एम्नियोजेनिक सेल्स असतात त्या एम्नियॉन त्या ठिकाणी सिक्रीट करतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी एम्ब्रियोला प्रोटेक्शन मिळतं. नेक्स्ट आफ्टर 15 डे फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशनच्या 15 दिवसानंतर बायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क ही ट्रायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्कमध्ये कन्वर्ट होते. फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह स्टिक अँड द शॅलो ग्रू ऑन द सर्फेस इज कॉल्ड एज प्रिमिटिव्ह ग्रू. इट ऑकर्स इन द सेल्स ऑफ इपिब्लास्ट. बघा, ह्या ठिकाणी प्रिमिटिव्ह स्ट्रिक इथं तयार होतं. इथं आहे बघा हे प्रिमिटिव्ह स्ट्रिक कुठं तयार होतं, तर ह्या ठिकाणी इपिब्लास्टच्या सेल्सच्या मुळं ह्या ठिकाणी हे प्रिमिटिव्ह ग्रू तयार होतं आणि त्यापासून हा प्रिमिटिव्ह स्टिक तयार होतो. मेसोडर्म एक्सटेंड बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म. बघा, हे एक्टोडर्म आणि हे एंडोडर्म आहे, ह्याच्यामध्ये हा मधला भाग जो आहे हा एवढा हा मेसोडर्मचा आहे. धिस स्टिक प्रोग्रेस फ्रॉम पोस्टेरियर टू अँटेरियर एंड ऑफ एम्ब्रियो. हे स्टिक पोस्टेरियर टू अँटेरियर एम्ब्रियोनिकच्या पोस्टेरियर टू अँटेरियर त्या ठिकाणी तो फॉर्म होतो. अँटेरियर एंड ऑफ प्रिमिटिव्ह ग्रू कम्युनिकेट्स विथ योक सॅक बाय द
ॲपर्चर कॉल्ड एज ब्लास्टोपोर. तर त्या ठिकाणी हा जो प्रिमिटिव ग्रो आहे, हा प्रिमिटिव स्टिक आहे, तो त्या ठिकाणी योक सॅकपर्यंत कम्युनिकेट होतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी एक ॲपर्चर तयार होतं, एक छिद्र तयार होतं, त्याला ब्लास्टोपोर म्हणतात. आणि ते छिद्र म्हणजे त्या ठिकाणी फ्युचर ॲनस तयार होतं ते एम्ब्रियोमध्ये. नाऊ देअर इज थ्री लेअर्स, एक्टोडम, मेसोडम अँड एंडोडम. आणि आता मग त्या ठिकाणी तीन लेअर्स पूर्णपणे तयार होतात, एक्टोडम, मेसोडम आणि एंडोडमच्या. आणि आता गॅस्ट्रुलेशनची नेक्स्ट प्रोसेस होते ती ऑर्गॅनोजेनेसिस. आता हे तीन लेअर्स तयार झाले ना, ह्याच्यानंतर मग आता ऑर्गन्स तयार होणार आहेत, एक्टोडमपासून वेगळे, एंडोडमपासून वेगळे आणि मग मेसोडमपासून वेगळे. तर ह्या ठिकाणी बघा, फेट ऑफ जर्मिनल लेअर्स म्हणजे फ्युचर ऑफ जर्मिनल लेअर्स म्हणजे फ्युचर ऑफ एक्टोडम, मेसोडम आणि एंडोडम म्हणजे त्या लेअर्सपासून फ्युचरमध्ये कोणते ऑर्गन्स तयार होतात. तर पहिला आहे बघा एक्टोडम. एक्टोडम गिव राईज टू इपिडर्मिस ऑफ स्किन. एक्टोडमपासून काय तयार होतात, तर इपिडर्मिस ऑफ स्किन, हेअर तयार होतात, नेल्स, स्वेट ग्लँड, सलायवरी ग्लँड, मॅमरी ग्लँड, ह्या ज्या ग्रंथी आहेत काही, त्या ठिकाणी आपले घाम येत असतो त्याला स्वेट ग्लँड म्हणतात, सलायवा सिक्रेट होतो त्याला सलायवरी ग्लँड म्हणतात, मॅमरी ग्लँड ज्या फिमेलमध्ये मिल्क प्रोड्यूस करतात त्या मॅमरी ग्लँड, ज्या डोळ्यामध्ये असतात त्या लॅक्रिमल ग्लँड, सिबॅसियस ग्लँड सीबम सिक्रेट करतात, जे तेलकट पदार्थ आपल्या त्वचेवरती सिक्रीट करतात त्यांना सिबॅसियस ग्लँड म्हणतात, कॉर्निया जो आपल्या डोळ्यामध्ये असतो, लेन्स डोळ्यामध्ये असतात, हे एक्टोडमपासून तयार होतात, रेटिना, कंजक्टिवा हे सगळे डोळ्याचे पार्ट आहेत, नसल इपिथेलियम नाकाचा आतला भाग, इनॅमल ऑफ टीथ दाताचा वरचा लेअर, इंटरनल अँड एक्सटर्नल इयर कानाचा आतला आणि बाहेरचा भाग, फोरगट जे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असतो हा फोरगट, हाइंडगट, त्याच्यानंतर ॲड्रिनल मेडुला, एंटेरियर अँड पोस्टेरियर पिट्युटरी, पिनियल ग्लँड, एंटायर नर्वस सिस्टीम, पूर्ण नर्वस सिस्टीम हे एक्टोडमपासून. मेसोडमपासून काय तयार होतात बघा, मेसोडम फॉर्म्स ऑल टाईप ऑफ मसल्स, सगळे मसल्स एक्सेप्ट आयरिस मसल, डोळ्याचे मसल्स, अँड सिलियरी मसल्स ऑफ आय विच ओरिजिनेट फ्रॉम एक्टोडम. जे त्या डोळ्याचे दोन मसल्स आहेत ते एक्टोडमपासून तयार होतात, सिलियरी आणि आयरिसचे मसल. कनेक्टिव्ह टिश्यू, डर्मिस ऑफ स्किन, ॲड्रिनल कॉर्टेक्स, हार्ट, ब्लड, ब्लड व्हेसल्स, लिम्फॅटिक व्हेसल, मिडल इयर, डेंटाइन ऑफ टीथ दाताचा आतला भाग, बोन त्याला डेंटाइन म्हणतात, युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट, गोनॅड्स म्हणजे ओव्हरी आणि टेस्टीज, किडनी, स्क्लेरा अँड कोरॉइड ऑफ आय, डोळ्याचे भाग आहेत दोन्ही, स्क्लेरा आणि कोरॉइड, हे सगळे मेसोडमपासून तयार होतात. आता राहिले एंडोडमपासून काय तयार होतात, एंडोडम डेव्हलप्स इंटू इपिथेलियम ऑफ मिडगट, ग्लँड ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन, स्टमक आणि इंटेस्टाईनमधल्या सगळ्या ग्लँड, टंग, टॉन्सिल्स, लंग्स, ट्रकिया, ब्रोंकाय, लॅरेंग्स म्हणजे सगळे आतपर्यंतचे भाग आहेत बघा ह्याच्यामध्ये, युरिनरी ब्लॅडर, व्हजायना, लिव्हर, पॅनक्रियाज, थायरॉइड ग्लँड, थायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, युस्टॅचियन ट्यूब जे आपल्या कानापासून ते घशापर्यंत असते तिला युस्टॅचियन ट्यूब म्हणतात, इपिथेलियम ऑफ युरेथ्रा, लायनिंग ऑफ मिडल इयर, हे सगळे एंडोडमपासून तयार होतात. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ही एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट कम्प्लीट झालेली आहे. ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत ते प्रेग्नन्सी. ओके, थँक्यू.